बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार द काकडे लिखित कादंबरी फितूर प्रकरण एकोणीसावे देवरुषाच्या कपाळावर उभा शेंदूर ओढलेला होता भुयांमधून तो केसापर्यंत होता गळ्यात हातात रुद्राक्षांच्या माळा होत्या त्याच्या हातावर दंडावर नाक गोंधलेले होते डोक्यावर केसांच्या जटा झालेल्या होत्या वडासाची केसांना लावून लावून त्यानं त्याच्या जटा केल्या होत्या त्याची दाढी छातीवर उळत होती पायात लाकडी खडावा होत्या कमरेला भगवं धोतर होतं अंगात भगवी पेहरन तब्येत मजबूत होती चेहऱ्यावर तेज होत मार्तंडा चल मेरे साथ देवरुषानं हिंदी सुरू केलं कह्याला कह्याला येऊ तू काय दाखवणार चमत्कार तो देख मीना है नार। है नार? मी नाही येणार तू काय चमत्कार दाखवणार मी बाबा हूं तू कुठचाही बाबा असला तरी मी घाबरणार नाही गांजा पिते हो शराब पिते हो तो ऐसा ही होगा इसलिए ऐसा बोल रहा है तू घमंड मत करना देवरुषा घमंड तू करतोस मार्तंडाला बोलण्याचं भान राहिलं नाही त्याचं बोलणं जानकुशेठला आवडलं नाही त्यावर देवरुषी बाबा हसला त्यानं जानकू पाहिलं बोलला ये को समझाओ, मंत्र तंत्र पर घमंड मत करना, ये इसे बोल दे जानकू न मार्तंड भुवांकडे पाहिलं त्याला काही बोलू नकोस म्हणून सांगितलं ये कौन है ये, ए, ए रघुशेठ है ये रघुशेठ कब आया कब आया यहा? अवलियानं राध्याकडे पाहत म्हटलं झाले दहा महिने राध्या बोलला तेरा नाम रघु नाही अलग नाम है तू पहिला रघु नाम का नाही था बराबर राध्या बोलला नाही तो गडबडला हा देवरुषी माणसांची लबाडी ओळखणारा असेल तर आपल्याला जपायला हवं त्यानं राध्या संपूर्ण निहाळला त्यानं डोळे मिटले आपल्या झुळीतून त्यानं पोलिसांनी काढलेलं चित्र दाखवलं बोलला इसे जानते हो राध्यानं चित्र पाहिलं ते दाढी मिशा असलेले दरोडेखोर राध्याचं चित्र होतं राध्या पोलिसांना हवा असल्याचं ते चित्र जानकू सेठ हे मार्दंडा और रघु को संभाल त्यांना मी जुन्या घराचं कुलूप आणि कडी काढून दाखवतो दरवाजा उघडून दाखवतो हो देवरुषी बाबानं जानकुशेटला इशारा दिला मार्तंड आणि राध्याकडे जानकुशेठनं पाहिलं त्यानं जुन्या घराच्या पायरीपर्यंत चालायला सांगितलं हे जुनं घर आत वारुळानं भरलेलं वारुळात पाच नागसर्प ते गुप्तधनाचं रक्षण करतात घरापुढं येणाऱ्यांपुढं ते सळसळत येताना शेपटीवर उभे राहतात हा अनुभव जानकूशेठला होता राध्यानं तर ते पाच नागसर्प रात्रीच पाहिलं होतं मार्तंडाला तर नेहमीचाच अनुभव त्या नागसर्पांच्या भीतीमुळं कोणी जुन्या घराचं कुलूप काढलं नव्हतं कडी कोण काढणार पण हा बाबा पार दार उघडण्याची भाषा करतोय मार्तंड लोहाराला जुनं दार उघडलेलं पाहायचंच होतं आत किती मोठं वारूळ आहे हे, हे त्यांना अजून पाहिलेलं नव्हतं राध्याला तर हे सारं नवंच होतं त्याला ह्या सर्वांपेक्षा गुप्तधनाचे हंडे महत्वाचे वाटत होते देवऋषी बाबा जुन्या घराच्या पायऱ्या चढला त्याच्या पायातल्या लाकडी खडावा वाजल्या त्याने डोळे मिटले पाच वेळा त्यांच्या बंद मुठीतून भस्म उधळलं तो मंत्र पुटपुटला बंद घरातून एकही नागसर्प त्याच्या अंगावर सळसळत आला नाही जानकुशेठ चकीत मार्तंडात्र श्वास रोधून ते सारं पाहत होता बाबानं दरवाजाचं कुलूप चावी न लावताच ओढलं ते पटकन हातात आलं कडी काढली रघु तू आगे हा मेरे साथ दरवाजा खुला करो, राध्या पुढं झाला तो पायरीवर चढला त्यानं दरवाजा आत लोटला कर वाजत -कर दरवाजा आत गेला घराच्या बरोबर मध्ये वारूल तयार झालं होतं रघु तू मेरे पीछे हो वराळाच्या बाहेर पिवळी धम्म शेपटी दिसत होती बाबानं तिला हात घातला आणि तो नागसर्प त्यानं ना बाहेर ओढला हात उंचावला नागसर्पाने फडा उभारत दात दाखवले बाबानं त्याला झोल दिला आणि मागनं हाताचा फडेवर फटका दिला मस्तकावर शिंदूर असला नागसर्प सळसळ सर न करता थंडगार पडला त्याचे ते मोठे धूळ बाबानं घराबाहेर फेकलं मारतंडा, तेरा कुछ मंत्र होगा सिंदूर का गोलवाला फत्तर होगा तो देखाओ उसे नचाओ नचाओ हा अवलिया मरणार ह्यानं एक राखणदार मारला बाबानं वरुळाच्या मोठ्या भोकातून आत नजर टाकली आणि आत हात टाकला खसदिशी त्यानं हात बाहेर काढला दुसरा नागसर्प त्यानं गोफणीसारखा गरारा फिरवला त्याचं तोंड त्यानं घराच्या भुईवर झटदिशी आपटलं दहा आकडी फडा फाटली गेली बाकदार दात तुटले गेले दुसरा नागसर्प बाहेर फेकला गेला पहिल्या नागसर्पाची वळवळ चाललेली होती त्याच्या बाजूला ह्या दुसऱ्या वेटोळ्याची वळवळ पडली मार्तंडा लोहार उभ्या अंगी घामानं भिजला होता त्याचे मंत्र तंत्र इथे काहीच नव्हते त्याने नागसर्पाच्या मस्तकावर लावल्या शेंद्राचा रंग उडाला होता देवऋषी बाबानं झुळीतून भक्कम तारेची गुंडाळी काढली ती त्यानं लांबवली तारला पुढे चांगली आकडी तयार केली त्यानं वारुळ्याच्या भुकात पुन्हा डोकवलं ती आकडी त्यानं हात सोडली पाण्यात माशासाठी गळ टाकावा तसाच तो जाड तारेचा गळ होता बेटा आ आ आ आ, आ। बाबानं प्रेमभरा आवाज दिला हाताला तार जड लागताच बाबानं तारेच्या आकड्याला झटका दिला बाबाने त्या तिघांना घराबाहेर लांब व्हायला सांगितलं तारेला झटका देऊन त्यानं वारोळा तारेच्या आकड्याला अडकलेला तिसरा नागसर्प कसाकसा बाहेर ओढला नागसर्पाच्या तोंडात तारेची आकडी घुसली होती तारेचं टोक नरड्यातून मागच्या दहा आकड्या बाहेर आलेलं होतं नागसर्प सापळ्यात अडकला होता त्याचं शेपूट धरून तारे सकट बाबानं त्याचं तोंड घराबाहेरच्या मोठ्या दगडावर आपडलं रक्त उडालं तारीची आकडी मोकळी होऊन बाजूला झाली तिसरा नागसर्प बाजूला फेकला गेला राहिलेले दोन सर्प बाहेर आले एकाच्या शेपटाला बाबानं हात घातला आणि गोफन फिरली त्याची फळा दगडावर आपटली पाचवा सर्प त्याला राध्यानंच हात घातला त्याचं शेपूट धरून त्यानं त्याला फिरवलं बाबासारखंच त्यानं त्याची फळा दगडावर आपटली त्या चार नागसर्पांच्या जुडीला पाचवा नागसर्प पडला रघुशेठ तुने भी कमाल दिखाया देवऋषी शी आवली यानं राध्याची पाठ थोपटली रघुशेठ पण झहरी नागसर्पाला हात घालू शकतो हे पाहून मार्तंडा लोहाराचे डोळेच विस्पारले दुपारी ह्यानं दोन लांडगे फरशीनं आणि भाल्यानं मारले आता नागसर्प जानकुशेठ तुम्ही गुप्तधेन मिलेगा जरूर मिलेगा ये रघुशेठ के पास ताकत है उसे काम पर लगाओ, आता काय करायला पाहिजे या रघुजवळ टिकाव द्या मार्तंडाजवळ घमेल आणि खोरं द्या एक जण पुढं वारूळ खोदत जाईल दुसरा खोऱ्यानं घमेल्यानं माती घरील, तिसरा जोडी लाग्या त्याला घराबाहेर माती टाकायला सांगा मुकादम गिरीधर मार्तंडानं भरलेलं मातीचं घमेल तू बाहेर टाक जानकुशेठनं गिरीधरला आदेश दिला जानकूशेठ हे जे गुप्तधन मिळेल त्याचा हिस्सा या तिघांना ठरवा यांना बक्षीशी ठरवा ह्याना बक्षीशी गुप्तधन मिळाल्यानंतर वाटा देवरीशी अवलिया बाबानं त्या पाचही नागसरपांच्या तोंडात एक एक रुपयांचं नाणं टाकलं तिथंच मग लाकडं रचून त्यांना आत टाकलं लाकडावर गवत टाकून बाबानंच अग्नी दिला गुप्तधनाचं राखण करणाऱ्या पाच नाग सर्पांना पाट त्यांच्या फड्यावर अपटून मारला सुरुवात केल्यानंतर वाड्यात दोन्ही काळी कुत्री भुंकत होती हरकुशेठच्या हातातील घंटी वाजत होती त्यांना सद्गती प्राप्त होण्यासाठी त्यांना अग्नी दिला गेला तेव्हा काळ्या कुत्र्यांचं भुंकणं थांबलं होतं त्यानंतर हरकुशेठच्या हातातील घंटी वाजायची थांबली होती जानकुशेठ आम्ही निघतो आता शिर्डीला जाऊन बाबांना भेटायचं जा। स्वप्नात आले होते मिल जाओ बेटा असं म्हणाले गुप्तदन हाती घेऊन तर बघा त्यातील काही संपत्ती दान करायला मी शिर्डीला येतो हे ये तो अच्छी भात है पर लेकिन लेकिन क्या पर सच बोलू बोला शिरडी वाले ऐसे गुप्त धन को स्वीकार नहीं करेंगे क्यों यह सब धन कष्ट का नहीं कष्ट का धन हो तो आपको शिरडी वाले बाबा दुगुना देंगे जानकू शेटला बोलने वोलता से ही ना तरी मला वाटत तुम्ही आमचा दोन दिवस थाम नहीं, नहीं। शिरडी वाले बाबा का बुलावा आया है जाना होगा अवलिया बाबानं हरकुशेठच्या अंगावरनं हात फिरवला होता त्याला कितीतरी आराम पडला होता देवरुषी बाबानं गुप्तधनाचं संकट दूर केलं होतं रात्री बारा वाजता वारूळ खणायचा मुहूर्त दिला होता दिवस उजाडेपर्यंत गुप्तधनाचे हंडे हाती लागतील ला असा त्याने अंदाज दिला जानकुशेठनं लालनला मार्तंडा रघुशेठ आणि मुकादम गिरधरसाठी जुन्या घराकडनं जेवण आणायला सांगितलं होतं तिथला सारा धोका आता गेला होता लालनने दवलेला जोडीला घेतलं होतं जेवणाची व्यवस्था केली होती वारूळ खणून काढलं की धनाचे पाच हंडे भेटणार होते मार्तंडाच्या मते तीन सोन्याचे नाणे असलेले तीन हंडे होते तर दोन हंडे चांदीच्या नाण्यांचे होते देवऋषी बाबांचा अंदाज वेगळाच होता तो अंदाज त्याने कोणालाच सांगितला नाही तो बोलला नशीब में धन होगा वो मिलेगा बस ने लाकडी खडावा पायातनं काढल्या आपल्या झुळीत टाकल्या आणि अनवाणी पायानं तो शिर्डीच्या रोखानं गेला जेवण झाल्यावर जुन्या घरात कंदील लागले गेले राध्यानं हाती टिकाव घेऊन वाळूळ सुरुवात केली होती मार्तंडा खोऱ्यानं घमेल्यात माती भरीत होता तर मुक्कादम खोऱ्यानं घमेल्यात भरलेली वाळुळाची माती जुन्या घराच्या बाहेर टाकत होता वारुळाचा घेर बराच मोठा होता कितीही कणलं तरी घेर तळाकडे वाढत जात होता वारुळ बरंच मोठं तयार केलेलं होतं जानकुशेट जुन्या घराच्या उंबऱ्याच्या बाजूला घुंगडी टाकून बसला होता संपत्तीचे हंडे वाड्याकडे नेण्यासाठी त्यांना दहा पोती आणून ठेवली होती बाहेर झाडाखाली बैलगाडी सोडली होती बैलांना खुंट्या ठोकून बांधले होते त्यांना खायला घास टाकला होता पहाटेपर्यंत तरी संपत्तीचे हंडे हाती लागणार होते ते हंडे मग ते बैलगाडीच्या साठ्यात ठेवून गाडीला बैल जोडले जाणार होते बैलगाडी वाड्याकडे जाणार होती संपत्तीचे हंडे हरकूशेठसमोर ठेवले जाणार होते मग राध्या मार्तंडा लोहार आणि मुकादम गिरधर यांना त्यांचा हिस्सा दिला जाणार होता अवलिया बाबाच्या हात फिरवण्यानं हरकूशेठचं अर्ध लुळं पडलेलं शरीर हालचाल करायला लागलं होतं तोंडाची हालचाल करता येत होती हळूहळू सुधारणाहून हरकुशेट अंतरुणावर उठून बसू शकणार होता देवरुषाचा गुणच तसा होता मुकादम गिरीधर घमिल्यात भरली जाणारी वारुळाची माती टाकायला बाहेर येत होता त्याला जानकुशेठ हळू आवाजात बोलला रघुशेठ आणि मार्तंडावर ध्यान ठेव हंड्या हाताला लागतील त्या टायमाला सोन्याची नाणी न चांदीची नाणी ह्याचा कसा त्या आपल्या कमरेला बांधतील त्यांच्या धोत्रात बांधतील तेव्हा त्यांच्यावर ध्यान ठेव हा हा गिरीधर बोलला मागं वळला तो वारूळ माती घमेल्यानं टाकायला गेला त्याला टिकावानं माती खणाऱ्या राध्यानं पाठीमागनं फटका दिला फटका जिवारी होता तो कलमडून वरून खाली पडला त्याला कळलंच नाही की आपल्याला काय झालंय त्याला पुन्हा उठताच येईना जानकू शेटनं त्याला आपल्या घोंगड्यावर घेतलं त्याला भोंड आल्या गद झालं त्याला पाणी वाजलं तेव्हा तो डोळं मिटूनच घोंगड्यावर पडला जानकू शेठला मग घोंगड्यावरनं उठून उभं राहावं हो लागलं जुन्या घरातलं गुप्तधनाच्या शोधाचं काम त्याला आता डोळ्यात तेल घालून बघावं लागणार होतं रघुशेठ तो गिरधऱ्या मुंडीच्या काट्यावर पडला वारुळाची माती त्याच्या तोंडात गेली तो बघा घोंगड्यावर उताना पडला आहे मार्तंडा बोलला एक काम करा बाबा तुम्ही काय करू तुम्ही मंत्र तंत्र वाले आहे मग एखादी मूठ मारा किया या जाणकुश करा अडवा म्हणजे आपण दोघ सोन्याच्या नाण्यांचा हंड पळवू माह्या मनात जे नाही ते भरवू नका अशी अशी फितुरी बरी नाही हे मालक ह्या गुप्तधनाचा आपल्याला बक्षिसी देत्याल ए दोघांची काय खुसफुस चालली काय बोलताय जानकुशेटला संशय आला दोघं गुप्तधन पळवायची भाषा तर करीत नाहीत राधा दरोड घालणारा पाच हंड्याचं गुप्तधन आता हाती येत असताना तो ते त्या ह्या जानकुशेतला द्यायचं छट तो बाळ्या चांगला पर त्या हबत त्याला वाटणे नीट करता आली नाही त्यामुळेच तर किती रामायण महाभारत घडलं तसा हा जानकुशेट वाटतोय हा आपल्याला बक्षिसी देणार काय बक्षीसी देणार मूठ सोन्या चांदीशी नाणे दिल अंजा म्हणाल हा पण हे पाच हंडे तर आपल्याला लुटता यायचे नाहीत पळवता यायचे नाहीत पण सोन्याचे दोन हंडे तरी पळवता आले पाहिजेत हा मार्तंडा लोहार तर आपल्याला फितूर होत नाही आपण तर फितुरीत नंबर वन फसवी गिरीत आपला कोण हात धरणार नाग नागसरपांचा धोका संपलाय वारुळ खणून काढलंय थोडं खणलं की धनाचे हंडे हातात राधाच्या डोक्यात काहीतरी शिजलं आणि तो टिकाव घेऊनच वारूळाच्या खड्ड्यात अंगावर घेऊन उताना पडला तसा मार्तंडा लोहार घाबरला शाळा वाळवळात तळाशी असल्या एखाद्या नागसर्फाने डंक मारला का काय मार्तंड बुवा थोडं पाणी भाजा राध्यानं घाबरा आवाज काढला पाचतो पाचतो पाणी मार्तंडा बोलला जानको शेट रघुशेठ पाणी मागतोय मार्तंडा ओरडला मग द्या पाणी राध्या टिकाव टाकून कसावसा खड्ड्यातून बाहेर आला बोलला जानकुशेठ पाणी पिऊन असं काम होणं कठीण थोडीशी मव्हाची दारू मारली तर कामाला ताकद येईल पहाट फुटायच्या आत हंड हाती येतील नाहीतर हे काम बंद करावं लागल जानकुशेटला वाटलं हा राध्या आणि मार्तंडा मव्हाची दारू पिऊन धुंदीत काम करतील या दोघांना पिऊ द्या मवाची नाहीतर सरमाडाची दारू आपल्याला गुप्तदेन पाहिजे किती वर्ष हे गुप्तदन आवाज येत आहे आता ते हातात पाहिजे मार्तंडा ह्या पालात असली त्राण मवाचे दारू जानकू शेठ बोलला मार्तंडालाही ही दारू म्हटल्यावर उत्साह आला हे असलं राक्षसी काम करायचं तर टॉनिक पाहिजेच पेट्रोल पाहिजेच त्याशिवाय शरलाचं इंजिन तिजीत कसं पडणार मार्तंडानं दारूची चरवीच आणली त्यानं मग राध्याला जरा बरं वाटलं जानकुशेत समध्यानी चमचा चमचा तरी म्हवाची दारू मधागत प्यायची म्हणजे मग ताज तवानं वाटल राध्यानं जानकुशेतला आग्रह केला तुम्ही मी चमचा चमच्यानं प्या की जादा पिऊ नका नाहीतर गुप्तधनाचा हंड खालीच राहणार तुम्ही त्यांच्यावर नशेत पडणार जानकू छानपणाचा सल्ला दिला मला चमच्या सम्चा चमच्यानं भागणार नाही मी एका दमात एक गल्लास मारणार मग रघुशेटनं टिकाव्यानं खणलेली माती खोऱ्यानं घमिल्यात भरणार खड्ड्याच्या वर टाकणार गिरधर मुक्कादम तर उत्ताना पडला आहे त्याच्या तोंडात मी चमच्या चमचा दारू टाकतो शेड बोलला तुम्ही बी चमच्या चमच्या प्या नाहीतर गिरधर बाळालाच हे टॉनिक पाजत बसाल भवाची दारू हातात आल्यानं मार्तंडा तेजीत आला राध्यानं त्याची चाल चालू केली त्यानं चरवीतनं भवाची दारू थोडीच ग्लासात घेतली न ना पिण्याचं नाटक केलं मार्तंडाला भान राहिलं नाही त्यानं एका झटक्यात ग्लास नड्याखाली ओतला दुसरा ग्लास त्यानं भरला राध्याला मार्तंडाला म्ह्हाच्याना शेत डोलवायचा होता त्याला मग कसलंच भान राहणार नव्हतं राध्यानं जानकूशेटकडं पाहिलं त्यानं ग्लास ओठाला लावला तो ब्रँडी व्हिस्कीवाला पण मव्हाची दारू त्यापेक्षा चांगली एक घोट दोन घोट जानकूशेटनं मुकादमगिरीसाठी भरला ग्लास पण आपल्याच ओठाला लावला राध्यानं ओटाला लावली दारू नरड्याखाली उतरच दिली नव्हती त्यानं ग्लास हात मागे करून अंधारात दारू उतरून दिली तो मग दुसरा ग्लास न मारता वारूळ उपसल्या खड्ड्यात टिकाव घेऊन उतरला त्याच्यामागनं खोरं घमेलं घेऊन मारतंड आला त्याचं डोकं तीन ग्लासातनं जडावलं होतं तरीही स्वतःला सावरून तो माती उपसायला तयार झाला राध्याचा टिकाव धनाधन झाला माती उपसली जाऊ लागली मारतंडा माती घमिलात भरून वर टाकत होता काम चाललं होतं जानकुशेटनं बसता बसता भवाची दारू चमच्या चमच्याऐवजी मारतंडा एवढी मारली मारतंडाची गोष्ट वेगळी जानकुशेट अंतराळी गेला गिरधरच्या अंगावर आडवा झाला त्यानं पाय लांबवले होते ए रघु डोकं घरारा फिरते रे मार्तंडाचं विमान पडायला लागलं मग जा पडा जाणकुशेजारी तिथं घोंगडा आहे बघा तुम्ही मी काम करतो की मार्तंडाच्या बुडाला हात लावूनच राध्यानं मार्तंडा लोहारला खड्ड्याच्या वर लोटला तो कसा बसा वर आला झोकांडे खातच तो घराच्या पायऱ्या उतरून खाली टाकल्या वारुळाच्या मातीवर कोसळून अडवा झाला राध्या स्वतःशी खदा खदा हसला त्यानं दरोड्याचा माल आपल्या बाळ्या हैबत्या नाग्यानं ना लख्याच्या हाती लागू न देता स्वतःच पळवला होता आता पण त्यानं तीच संधी साधण्यासाठी डाव साधला होता खन 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 हंड्याला टिकावाचा दात लागल्याचा आवाज झाला राध्यानं ओळखलं गुप्तधनाचे हंडे आपल्या पायाशी आले त्यानंच मग खोऱ्यानं भासाभासा उसपली एक दोन तीन चार पाच सहा सात सा, त्यानं ते हांडे पुन्हा पुन्हा मोजले सात हांडे आता हे सातही हंडे आपल्याला पळवता आलं पाहिजेत पण हे सात हांडे लपवायचं कुठं पहिल्या तरुणाचा अर्धा माल तर आपण आपल्या झोपड्यात जपवलाय जमिनीखाली आता हे सात हांडे झोपड्यातच भुई करून गाठता येतील पण आता जमीन उकरणे शक्य होणार नाही हे हंडे आपण पळवू शकतो राध्यानं एक हंडा उचलून पाहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा सारे हंडे सारख्याच वजनाचे होते मारतानाच्या मंत्रतंत्राच्या अंदाजात तीन सोन्याच्या ना नाण्यांचे तर दोन चांदीच्या नाण्यांचे चा 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 हंडे होते पण इथं तर गणित वेगळंच दिसत होतं सात हंडे ते पण सारख्याच वजनाचे आता वेळ घालवायला नको त्याने हंड्याची तोंड पाहिली तर ती तांब्याच्या पत्र्यानं समध्या बाजूने बंद केलेली हंड्याच्या तोंडाचा तांब्याचा पत्रा पकडीनं उचलून काढता येणार होता पण राध्याला चैन कुठं त्यानं सरळ टिकावाचा दातच हंड्याच्या पत्र्यावर मारून तो उचकटून काढला हंड्याच्या तोंडात शंभर नंबरी नाण्यांचा उजेड त्याने साऱ्या हंड्याचे सा पत्रे टिकावाच्या दातानं उघडे केले साथ नानी। गुप्त धनाचा नेने साथी हंड्यात अस्सल सोन्यांची नाणे तो तसाच खड्ड्या बाहेर आला गुप्तधनाचा हंड नेण्यासाठी बैलगाडी आणलेली होती त्या बैलगाडीत आपण हे सात हांडे पोत्यात भरून गाडी तशीच भोजदरी फाट्यावरून आड रानात पळवून हे सारं धन एखाद्या ओढ्याच्या खडकाच्या कपारीत लपवलं तर मग मागच्या दरोड्याच्या मालाप्रमाणे आपल्या सुईनं नेलं तर मग हळूहळू त्याची विक्री करायची त्यानं चार पाच पोती आणली त्यानं एका पोत्यात दोन हंडे एकावर एक ठेकवले पोत्याचं तोंड धरून त्यानं ते हंडे उचलण्याचा प्रयत्न केला एकावेळी तो दोनच हंडे पोत्यात ठेवून तो पाठीवर टाकून नेऊ शकत नव्हता हंडे जड होते हंड्यात चांगलंच धन होतं वेळ घालवून उपयोग नव्हता तो पोत्याचं तोंड धरून वर चढला पोतं त्यानं खेचलं दोनच हंड्यांचा तो माल पण त्याला घाम फुटला पोत्यांचं तोंड दोन्ही हातानं धरून त्यानं ते पोतं खांद्यावरनं मागं टाकलं पाटीवरनं हंडे न्यायला जड होते खांद्याला रग लागणारी होती पण ते हंडे डोक्यावर एकावर एक घेऊन जाणंही जमणार नव्हतं आपल्या झोपड्यांचं दार उघडून राध्यानं ते दोन्ही हंड्याचं पोतं खाटेखाली लुटून दिलं मग दार लुटून तो तसाच जीव घेऊन जुन्या घराच्या संपत्तीकडे धावत सुटला त्यानं ते सातही हंडे पोत्यात घालून न्यायचे ठरवले त्यानं मनाशी पक्का निर्णय केला हे साथही हंडे झोपड्यात नेऊन खड्डे करून सारे गाडायचे आता हे सारे महवाच्या दारूच्या नशेतच सकाळपर्यंत उठत नाही आपण तेवढे जिंद जागे आपण हे सारे धनाचे हंडे झोपड्यात गाडायचे इथं जुन्या घरात यायचं आणि माती खड्ड्यात लोटून द्यायचे वाळूळ्या खड्ड्यात आपला टिकाव छाताळावर घेऊन त्या मातीवर उत्तानं पडायचं डोळं झाकून पडायचं मग सकाळी सारे जागे होतील आपल्याला धनाच्या जागेवरून उठिवतील बाजूला करतील पुन्हा माती उपासणं चालू होईल कितीही खोदलं तरी ह्यांना धन सापडणार नाही शेठ कपाळाला हात लावील जुन्या घरात फक्त वारूळ होतं फक्त पाच नागसर्प होतं धन नाही काही नाही तोच मग आपल्या मुस्कुटात थळाथळा मारून घेईल राधेनं दुसऱ्या फेरीचं पोतं भरलं त्यात त्यानं पुन्हा एकावर एक सोन्याच्या नाण्यांचे दोन हंडे एकावर एक ठेवले पोत्याचं तोंड धरून त्यानं खड्ड्यावर चढून ते दातोट खाऊन वर ओढले तो तसाच मग जुन्या घराच्या पायऱ्या उतरून खाली आला तर जीप गाडी वेगानं आली करकचून ब्रेक दाबलं गेलं जीपच्या लाईटचे दोन झोत पडले गुप्तधनाच्या हंड्यांचं पोतं घेऊन पळणारा राध्या जाग्यावरच धरला गेला कोण राध्या घामानं थपथपला उराड खालवर झालं आमच्याकडं बघ आम्ही कोण आहोत राध्यानं पाहिलं हे तर वर्दी दिवाले ह्यांना कोणी खबर दिली मुद्दे मला सकट राध्या पकडला होता पूर्वेला फटकायला लागलं पाकरांचा चिवची वाड झाला मवाची दारू उतरल्यानं जानकूशेठ घोंगड्यावरनं उठला त्याच्या बाजूचा गिरीधर राध्याच्या फटक्यानं अजून शुद्धीवर आलेला नव्हता जानकू शेठनं गिरीधरला हलवलं तेव्हा ऊ करून तो कसा बसा उठला मार्थंडा लोहाराच्या तोंडावर पाणी मारलं तेव्हा तो ओरडला राघू शेठ हा हा नाना टिकाऊ हा ना तो बघा धनाचा हंडा धनाचा हंडा मार्तंडाच्या पुढं फौजदारनं राध्यानं पोत्यात भरले धनाचे हंडे ठेवले ते हंडे पाहताच मार्तंडा लोहाराचे डोळे विस्फारले त्यानं डोक्याला झटकास दिला त्यानं पुढीच्या निवदा एवढं डोळं वासून पोलीस जीप फौजदार जमादार चार पोलीस पाहिले त्या सर्वांच्या मागे पाच नागसर्पांना सद्गती देणारा देवऋषी आपल्या भगव्या वेशात होता वाड्याकडनं गळ्याची साखळी तुडून दोन्ही मोठे काळे कुत्रे भुंकतच आले होते ते राध्यावरच चालून आले होते गिरधर शेठच्या हातातील घंटी वाड्यात वाजत होती दोन्ही काळ्या कुत्र्यांनी राध्यानं पोत्यात घालून आणलेल्या सोन्यांच्या नाणी असल्या दोन्ही हंड्यानं हुंगलं तसेच ते मग जुन्या घरात उड्या मारून गेले वाळच्या जागेला हुंकून भुकायला लागले जानकू शेटनं त्या दोन्ही कुत्र्यांना हाका घातल्या जवळ बोलावलं पण ते जोर चोरानं भुंकत होते फौजदार साहेब खूप मोठा धोका असला की हे कुत्रे असे भुंकत असतात ही इमानी जात आहे शेठ तुमची गाडी येते कशी ह्या राध्याला अटक करायला आम्ही आलो आहोत राध्या कोण राध्या? राध्या हा तुमचा रघु शेठ याचं नाव राध्या आ, काही कळतच नाही भगव्या वस्त्रातला देवऋषी पुढं आला त्यानं आपल्या झोळीतून राध्याचं चित्र काढलं ते राध्याच्या हातात दिलं म्हणाला हा तूच ना राध्या पण तू वळख देणार नाहीस म्हणजे तू तू कोण आहेस राध्या बोलला लख्याची खबर पोलिसांना फोन करून कोणी दिली कोण लख्या राध्यानं वेळ पांघरलं आमणीनं दरोड्याची दागिने का ठाकरवाडीच्या जमिनीत गाडून ठेवलेत ही खबर पण पोलिसांना कोणी दिली कोण आमनी तुला नाग्या तरी माहीत आहे नाग्या कोण नाग्या बाळ्यानं ना हैबत्या तरी माहीत है आहेत मी, मी, मी रघु ठाकूर देवऋषी पुढं आला आणि त्यानं फाटदिवशी राध्याच्या थो थोबाडात भडकावली राध्या तब्येतीनं मजबूत पण त्या फटक्यानं तो जानकू जानकुशेठ तुम्ही एका फितुराला आशय दिला तुमच्या ह्या भोजदरीत एका अट्टल गुन्हेगाराला तुम्ही आश्रय दिला भोजदार बोलला पण हा तर रघुशेठ ह्याची खरी ओळख हा बाळ्या आणि हैबत्त्या ह्या है दरोडेखोरांच्या टोळीतला एक दरोडेखोर चांदमल मारवाड्याच्या वाड्यावर दरोडा टाकून जो माल पळवला तो सगळा माल ह्याने ह्याने एका ओढ्याच्या कपारीत लपवून ठेवला होता तो सर्व माल ह्या पठ्ठ्यानं त्या दरोडेखोरांना पत्ता लागू न देता पळवला त्यांना पत्ता लागू दिला नाही है। बाळ्या हैबत्त्या ह्या दरोड्याच्या मालावरून झुंजले दोघात दंगल झाली दोघांनी एकमेकावर घाव घातले त्यात हैबत्त्या बाळ्यानं खाली पाडला पण बाळ्याचा विश्वास असणाऱ्या या राध्यानं फरशीचा घाव त्याच्यावरच घातला नाग्यानं ना पण घाव घातला म्हणजे नाग्या आणि राध्या एक झाले होते आता एकच बोला वाड्यातनं दोन्ही काळी कुत्री जुन्या घराकडे साकड्या तोडून धावत आली म्हणून लालन आणि तिच्या मागन दवले आले होते रघुशेठला दोन बाजूने पोलिसांनी बेड्या ठोकल्या पाहून लालनच्या चेहऱ्याची लालीच उडाली जानशेठ आपली दोन्ही काळी कुत्री कुठे आहेत तो दौल्याची बायको राध्याच्या झोपड्याकडनं धावत आली तोंड झोडतच बोलली रघुशेठच्या झोपड्यात यमनीची खांडोळी खांडोळी करून भरलेलं पोत दोन्ही काळ्या कुत्र्याने पार फाडून ठेवले जमादार तुम्ही इथंच थांबा आम्ही ह्या रघुशेतच्या झोपड्याकडं जाऊन येतो फौजदार बोलला पोलिसांनी राधेला बेड्या घालूनच त्याच्या झोपड्याकडे आणलं झोपड्यांबाहेर गर्दी झाली होती फौजदार येताच गर्दी बाजूला झाली काळ्या कुत्र्याने पोत्याच्या चिंध्या केल्याने यमुनीच्या शरीराचे तोडलेले हात पाय धडा वेगळे मस्तक झोपड्याच्या भुईवर पडलं होतं फौजदारनं झोपडं तपासलं खाटेखाली असलेला प्रेत ओढून आणलेला खड्डा पाहिला राधाने आणलेलं गुप्तधनाचे दोन्ही हंडे पाहिले रघुशेठ काय प्रकार आहे हा जानकुशेटला सारं अघटित वाटलं ते देवरी पुढे आला त्यानं फौजदारांना सांगितलं साहेब ही मर्डर झालेली तरुणी लख्याची बहीण तिला ह्यानं ठाकरवाडीतून पळवून आणली तिनं नवऱ्याला सोडलं असल्यानं हा तिच्यावर बळजोरी करीत होता ती तयार होत नव्हती म्हणून फरशीनं तोडलं तिला तिला पोत्यात भरलं ह्यानं ह्यानं ह्या झोपड्यात खड्डा खणून तिला गाडलं हे मी सांगू शकतो कारण ह्याची घातकी चाल फक्त आणि फक्त मीच जाणतो देवऋषी तुम्ही खरे कोण ते तरी सांगा मी मी ह्या राध्याचा दरोडेखोर जोडीदार नाग्या मी नावानं नाग्या असलो तर ह्याच्यासारखा मी कोणावर उलटलो नाही दंश केला नाही मी पण फरार झालो मग हा भगवावेश मी सन्मार्गासाठी संन्याशी झालो भगवी कपडे अंगात घातली पण ह्या भोजदरीत आल्यावर रघुशेठला मी पाहिलं आणि मग ठरवलं ह्या खऱ्या जहरी नाग सर्पाला ठेचायलाच हवं त्यासाठी हा कायद्याच्या हवाली करायला हवा म्हणून मी पहिल्या पोलीस ठाण्याला शरण गेलो मी पण गुन्हेगार आहे राध्याही गुन्हेगार आहे माझी चौकशी होईल प्रामाणिकपणानं मी माझा सारा गुन्हा सांगितलेला आहे आता पाळी आहे ही राध्याची आम्हा दरोडेखोर टोळीला दगा देणारा फितूर राध्यानं पोलिसांना सारं सांगावं नाग्या आता आमचा पोलिसी हिसका ह्या राध्याला दाखवूच आम्ही ना नाही तर सर्व सांगायला हा नाग्या आहेच बिचारी आमणी म्हणजे यमणी मला तिचा नवरा भेटला होता तो तिचा शोध घेतोय राधा थंडपणानं सारा ऐकत होता त्याच्यावर काहीच परिणाम दिसत नव्हता मार्तंडा लोहार रघुशीरची ही कर्तुक ऐकून हातात फरशी घेऊन धावला त्याला भोजदरीच्या माणसाने धरला मार्तंडा लोहारचे खुशी गाठोडं घेऊन हिरव्या साडीत माहेर राहून येत होती तिच्याकडं राध्याचं लक्ष गेलं आभाळातून हिरव्या राव्यांचा थवा उडत गेला फितूर राध्या फाशी गेला तरी त्याच्यातला हा हिरवेपणा जाणारा नव्हता धन्यवाद लेखक द स काकडे लिखित फितूर या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद